विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला का चित्रामध्ये काही वस्तू दिसत आहेत पहिल्या रांगेत कप आहेत दुसऱ्या रांगेत टोपी तिसऱ्या रांगेत ग्लास चौथ्या रांगेत पेन्सिली तर पाचव्या रांगेत चेंडू आपल्याला दिसत आहेत या ठिकाणी सर्वात जास्त कोणती चित्र आपल्याला दिसत आहेत तर ती आहेत ग्लास एक दोन तीन चार पाच अशा प्रकारे पाच ग्लास आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत ते संख्येने सर्वात जास्त आहेत सर्वात कमी जर विचारलं तर सर्वात कमी आहे टोपी ती फक्त एकच आपल्याला दिसते यानंतर जर मी तुम्हाला प्रश्न विचारला की अशा वस्तू कोणत्या आहेत की ज्या संख्येने फक्त दोन आहेत तर ते आहे पेन्सिल एक आणि दोन त्यानंतर चेंडूंची संख्या किती आहे असा जर मी तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्ही सांगू शकतात एक दोन तीन आणि चार चेंडू आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत तसेच जर मी विचारलं कपांची संख्या किती तर एक दोन तीन प्रकारे आपल्याला तीन कप या ठिकाणी दिसत आहेत तर अशा रीतीने आपण दिलेल्या माहितीचं निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो आणि त्या माहितीचा अर्थ लावू शकतो धन्यवाद मित्र